जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. दोडावर तालुक्यात वजरे काळकेकरवाडी इथं नव्यानं उभारण्यात येत असलेल्या बीएसएनएल टॉवरच्या वादातून शुक्रवारी दुपारी 2 गटात हाणामारी झाली. त्यात कोयता, पाळ, लोखंडी शिगा आणि बिळीसारख्या शस्त्रांचा वापर झाला. हल्ल्यात एका गटातल्या सरपंच लक्ष्मण दशरथ गवस यांच्यासह 7 तर दुसऱ्या गटाचे 3 जण गंभीर जखमी झाले. 6 जखमींना गोवा इथल्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. किरकोळ वादातून सशस्त्र हल्ला झाल्यानं दोडामार तालुका हादरून गेलाय. वजरे इथं नव्यानं मंजूर झालेल्या बीएसएनएल टॉवरचं काम सुरू झालंय. काळकेकरवाडी इथल्या ग्रामस्थांच्या घराशेजारीच टॉवर उभारण्यात येत असल्यानं तिथल्या ग्रामस्थांचा हा टॉवर उभारण्याला विरोध आहे. तसं निवेदन काळकेकरवाडीतल्या ग्रामस्थांनी दोडामार्ग तहसीलदारांना दिलं होतं. तर टॉवरसाठी जी जागा निश्चित करण्यात आली तिथंच टॉवर उभारण्यात यावा असं टॉवर हवा म्हणणाऱ्या गटाचं म्हणणं आहे. तसा ठरावसुद्धा ग्रामसभेत झाला होता. त्यांनीसुद्धा टॉवर हवा म्हणून निवेदन दिलं होतं. ज्येष्ठांच्या मध्यस्थीनं टॉवर वाद मिटण्याच्या वाटेवर होता. मात्र काळकेकरवाडी गटातल्या चंद्रकांत नाईक यांनी व्हॉट्सॲपवर टॉवर रेडिएशनचा व्हिडिओ व्हायरल केला. सरपंच लक्ष्मण गवस यांचा चुलत भाऊ शुभम गवस यांनी त्या व्हिडिओबद्दल विचारणा केली. चॅटिंग दरम्यान चंद्रकांत यांना शुभमला आव्हान आणि धमकी दिली. त्याच्या मेसेजमुळे शुभम काळकेकरवाडीत गेला. तिथं त्याला जमावानं मारहाण केली. त्यानंतर त्यानं ती घटना सरपंच गवस यांना सांगितली. त्यानंतर ते आणि अन्य कुटुंबीय मारहाणीबाबत विचारणा करण्यास गेले आणि दुसऱ्या गटानं त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. यावेळी काळकेकरवाडीतला गट आणि गावठणवाडीतल्या गटात भर दुपारी मारामारी झाली. धारदार हत्यारांनी एकमेकांच्या डोक्यात, हातावर, पायावर वार केले. या हाणामारीत एका गटाचे 7 जण तर दुसऱ्या गटाचे 3 जण गंभीर जखमी झालेत. घनश्याम बुधाजी काळकेकर, रमेश बाबणी काळकेकर, आनंदी आनंद उसपकर तर दुसऱ्या गटातील कौशल्या दशरथ गवस, दशरथ थकलो गवस, प्रीतम दशरथ गवस, शुभम गोपी गवस, गोपी महादेव गवस, लक्ष्मण दशरथ गवस, संजय दशरथ गवस अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर दोडामार्ग आणि गोव्यात उपचार करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोडामार्गमध्ये जखमींवर उपचार केले. जखमींमध्ये सरपंच गवस यांच्या कुटुंबाचा समावेश आहे. पंचायत समिती सदस्य बाबूराव धुरी आणि सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस यांनी जखमींची विचारपूस केली. सरपंच गवस आणि चंद्रकांत नाईक यांनी गटातल्या 30 ते 40 जणांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रार पोलिसात दाखल केली आहे. उपनिरीक्षक सुनीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भरत जाधव तपास करत आहेत. प्रभाकर धुरी, कोकण 9, दोडामार्ग.